एस्तेर अध्याय 9 अदार जो 12वा महिना त्याच्या त्रयोदशीस राजाची आज्ञा व फरमान अंमलात येऊन यहुदी लोकांवर वरचढ होण्याचा आशेचा दिवस समीप आला, तो सर्व उलट होऊन यहुदी लोक आपल्या वैऱ्यांवर वरचढ झाले, आपणास उपद्रव करू पाहणाऱ्या वैऱ्यास हात दाखवावा म्हणून अहश्वेरोष राजाच्या सर्व प्रांतातील यहुदी लोक आपापल्या गावी एकवट झाले, त्यांच्याशी कोणासही सामना करवेना, त्यांचा सर्व लोकास धाक बसला। प्रांतांचे सरदार, इलाख्याचे अधिपती, प्रांतांचे अधिपती व राज्य कारभार चालविणारे सर्वजण यांनी यहुद्यास कुमक केली। त्या सर्वास मर्दखयाचा धाक बसला होता। मर्दखयाचा राजदरबारी मोठा मान असून त्याची कीर्ती सर्व प्रांतातून पसरली होती। मर्दखयाचा महिमा उत्तरोत्तर वाढत गेला। इकडे यहुदी लोकांनी आपल्या सर्व शत्रूंवर तरवार चालवून त्यांचा वध व विध्वंस केला। मनास येईल तसा त्यांनी आपल्या विरोध्यांचा समाचार घेतला। शूशन राजवाड्यात यहुदी लोकांनी 500 लोकांचा वध करून त्यांचा धुवा उडविला। पर्शंदाथा, दल्फोन, अस्पाथा, पोराथा, अदल्या, अरिदाथा, परमश्ता, अरिसई, अरिदय व वैजाथा हे यहुद्यांचा वैरी हमान बिन हम्मदाथा याचे 10 पुत्र त्यांनी ठार केले, पण लुटीस त्यांनी हात लाविला नाही। त्या दिवशी शूशन राजवाड्यात ज्यांचा वध झाला त्यांची यादी राजाकडे आणली। तेव्हा राजा एस्तेर राणीस म्हणाला, यहुद्यांनी शूशन राजवाड्यातले 500 पुरुष व हमानाचे 10 पुत्र मारून त्यांचा फडशा उडविला आहे। मग राज्याच्या इतर प्रांतात त्यांनी काय केले असेल ते कोणास ठाऊक। आता आणखी तुझा काही अर्ज आहे काय? तो मंजूर होईल। आणखी काही मागणे आहे काय? त्याप्रमाणे करण्यात येईल। एस्तेर म्हणाली, राजाची मर्जी असल्यास आजच्या हुकुमाप्रमाणे उद्याही करण्यास शूशन येथील यहुद्यास मुभा असावी आणि हमानाच्या 10 पुत्रास फाशी देण्याच्या खांबावर लटकवावे। त्याप्रमाणे करण्याची राजाज्ञा झाली। शूशन येथून फरमान निघाले व लोकांनी हमानाच्या 10 पुत्रास फासावर लटकाविले। शूशन येथील यहुद्यांनी अदार महिन्याच्या चतुर्दशीसही एकवट होऊन शूशन येथील 300 पुरुष मारिले, पण त्यांनी लुटीस हात लाविला नाही। राज्यातील निरनिराळे यहुदी एकवट होऊन आपला प्राण बचावण्यास उभे राहिले। त्यांनी आपल्या वैऱ्यांपैकी 75,000 लोकांचा संहार केला व ते वैऱ्यांपासून विसावा पावले, पण त्यांनी लुटीस हात लाविला नाही। अदार महिन्याच्या त्रयोदशीस हे घडले। त्यांनी चतुर्दशीस विश्रांती घेऊन तो दिवस मेजवानीचा व आनंदोत्सवाचा ठरविला, पण शूशन येथले यहुदी 13वा व 14वा अशा 2 दिवशी एकवट झाले आणि 15व्या दिवशी त्यांनी विश्रांती घेऊन तो दिवस मेजवानीचा व आनंदोत्सवाचा ठरविला। यास्तव गावकूस नसलेल्या गावात राहणारे गावढेकरी यहुदी अदार महिन्याची चतुर्दशी आनंदोत्सवाचा मंगल दिन एकमेकास भेटीची ताटे पाठविण्याचा दिवस ठरवून पाळतात। मग मर्दखयाने हे सर्व वृत्त लिहून काढिले आणि अहश्वेरोष राजाच्या दूरच्या व जवळच्या सर्व प्रांतातील यहुदी लोकास पत्रे पाठवून येणेप्रमाणे फरमाविले। अदार महिन्याचा 14वा व 15वा हे दिवस वर्षोवर्षी पाळीत जावे। या दिवशी यहुद्यास आपल्या शत्रूपासून विसावा प्राप्त झाला। या महिन्यात दुःख जाऊन आनंद झाला आणि शोक जाऊन शुभदिन प्राप्त झाला, म्हणून तो पाळावा। हे दिवस आनंदोत्सव करण्यात, एकमेकास भेटीची ताटे पाठविण्यात व गोरगरिबास दानधर्म करण्यात घालवावे। यहुदी लोकांनी आरंभ केला होता त्याप्रमाणे व मर्दखयाने त्यास लिहून पाठविले होते त्याप्रमाणे यहुद्यांनी संप्रदाय चालू करण्याचे कबूल केले। सर्व यहुद्यांचा विरोधी अगागी हमान बिन हम्मदाथा
याने यहुद्यांचा विध्वंस करण्याचा संकल्प केला असून त्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी त्याने पूर म्हणजे चिठ्ठ्या टाकल्या होत्या। पण राजाच्या लक्षात हे प्रकरण येऊन त्याने लेखी हुकूम केला। यावरून हमानाने जे कपट कारस्थान यहुदी लोकांविरुद्ध योजले होते ते त्याच्याच माथी उलटले आणि तो व त्याचे पुत्र फाशीच्या खांबावर टांगण्यात आले। यास्तव पूर या शब्दावरून त्या दिवसास पुरीम हे नाव पडले। या पत्रातील मजकुरावरून आणि त्यांनी स्वत याबाबतीत जे पाहिले होते आणि त्याचवर जे बेतले होते त्यावरूनही यहुदी लोकांनी आपणासाठी आपल्या वंशजांसाठी व जे त्यास सामील झाले होते त्यांच्यासाठी असा आढळ नियम व प्रतिज्ञा केली की त्या लेखानुसार वर्षोवर्षी नियमित काळी हे दोन दिवस पाळावे आणि पिढ्यानपिढ्या प्रत्येक कुटुंबात प्रत्येक प्रांतात व प्रत्येक गावात या दिवसांचे स्मरण करून ते पाळण्यात यावेत। या पुरीम सणाचे दिवस पाळण्यास यहुदी लोकांनी चुकू नये। त्यांचे स्मरण आमच्या वंशजातून कधीही नाहीसे होऊ नये। या दुसऱ्या पत्रानुसार पुरीम पाळण्याचे मंजूर व्हावे म्हणून अबीहैलाची कन्या एस्तेर राणी हिने आणि मर्दखय यहुदी याने आपल्या अधिकाराने फरमान लिहिले। त्याच्या नकला मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या 127 प्रांतातल्या सर्व यहुद्यास लिहून पाठविल्या। त्यात शांतीप्रद सत्यवचने होती। ह्या पत्राचा आशय असा होता की पुरीमाच्या नेमलेल्या समयी मर्दखय व एस्तेर राणी यांच्या आज्ञेप्रमाणे आणि यहुदी लोकांनी स्वतःसाठी व आपल्या वंशजांसाठी केलेल्या ठरावाप्रमाणे उपवास व विलाप करण्यात यावा। पुरीमाच्या संबंधाचा नियम एस्तेरच्या आज्ञेने मुक्रर झाला आणि हे ग्रंथात लिहून ठेवले।